श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। शुक्रवार देवी लक्ष्मीला समर्पित आहे। आर्थिक अडचणींवर मात करण्यासाठी आणि देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ असा मानला जातो। तुम्ही जर कधी निरखून पाहिलं असेल तर माता लक्ष्मीच्या हातातनं नेहमी तुम्हाला जे आहे सिक्के पडताना दिसतील, चांदीचे सिक्के किंवा सोन्याचे सिक्के। म्हणूनच जे आहे आपल्याला शुक्रवारी नाण्यांचा प्रभावी उपाय करायचा आहे। म्हणजे तुम्ही 1 रुपयाचं नाणं घेऊ शकता, 2 रुपयाचं घेऊ शकतात, 5 रुपयाचं नाणं घेऊ शकतात। कोणत्याही ह्या रुपयांच्यापासून जे आहे ह्या सिक्क्यांपासून आपण एक प्रभावी उपाय करणार आहे, ज्याच्यामुळे आपल्या सगळ्या आर्थिक अडचणी दूर होणार आहेत आणि आपलं घर जे धनधान्याने भरून जाणार आहे। अत्यंत प्रभावी उपाय आहे, त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। तर हा उपाय आपण का करणार आहे, तर आपल्याला जी अप्राप्त लक्ष्मी असते ती प्राप्त झाली पाहिजे आणि त्याचबरोबर जी प्राप्त झालेली लक्ष्मी आहे ती आपल्या घरामध्ये स्थिर राहिली पाहिजे आणि त्याचबरोबर आपल्या कष्टाला जे आपल्या नशिबाची साथ मिळाली पाहिजे, ह्यासाठी आपल्याला हा प्रभावी उपाय करायचा आहे। आणि हा उपाय केल्यामुळे आपल्या पैशासंबंधित जेवढ्या आपण अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होणार आहे। जर आपल्यावर कर्ज झालं असेल आणि कर्जाचं ओझं वाढत चालले असेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा, तुम्हाला त्याचा खूप चांगला असा फायदा मिळणार आहे। फक्त कोणताही उपाय करताना जे पूर्ण श्रद्धेने करा। आता ह्या उपायाकरता आपल्याला जे 3 नाणी लागणार आहेत, म्हणजे आता समजा तुम्ही 2 रुपयाचे सिक्के घेतले असतील तर हे 2 रुपयाचेच तुम्हाला 3 सिक्के घ्यायचे आहेत आणि जर तुम्ही 1 रुपयाचा सिक्का घेतला असेल तर 3 ने 1 रुपयाचे आपल्याला सिक्के लागणार आहेत। ह्या रीती आपल्याला हे 3 नाणी घ्यायची आहेत आणि त्याला स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं। तुम्ही पाण्याने धुवू शकतात, गंगाजलने धुवायचं, दोघांपैकी कशानेही तुम्ही धुतलं तरीही चालणार आहे, त्यांना स्वच्छ ते पुसून घ्यायचे आहेत। आता आपल्याला ही 3 नाणी आणि 1 विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर 1 प्लेटमध्ये थोडीशी आपल्याला हळद घ्यायची आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला गंगाजल टाकून त्याचा एक लेपसारखा करायचा आहे, थोडंसं पातळ लेपसारखा करायचा आहे आणि आपल्याला माता लक्ष्मीसमोर आपल्या देवघरामध्ये बसायचं आहे आणि त्याचबरोबर तिथे आपल्याला एक गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। आणि ही जी 3 नाणी जी आपण घेतलेली आहेत ती आपल्याला त्या हळदीच्या पाण्यामध्ये बुडवायची आहेत आणि त्यानंतर आपल्याला 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे। आणि जेव्हा आपलं 16 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून झालं की त्यानंतर ही जी आपण हळदीमध्ये जी नाणी बुडवली ती बाहेर काढायची, ती पुन्हा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत। त्यानंतर आपण जे विड्याचं पान घेतलं आहे त्याला त्याच्यावर आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे। स्वास्तिक तुम्ही हळदीने काढा किंवा कुंकूने काढा, कशानेही काढेल चालेल। मग त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं हळद, कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचे। त्याच्यानंतर जे आहेत हे 3 नाणी एकावर एक, म्हणजे पहिलं 1 नाणं ठेवायचे, त्याच्याचवर दुसरं ठेवायचं आणि त्याच्याचवर तिसरं, अशी ही 3 नाणी आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहेत। आणि त्यानंतर आपल्याला 5 वेलची आणि 5 लवंगा घ्यायची आहेत। फक्त तुम्हाला काळजी ही घ्यायची आहे की ज्या आपण लवंगा घेणार आहेत त्या अखंड असल्या पाहिजे, त्याचबरोबर वेलचीसुद्धा अखंड असल्या पाहिजे, म्हणजे त्या कुठूनही तुटलेल्या नसल्या पाहिजेत किंवा किडलेल्या नसल्या पाहिजेत, ह्याची तुम्हाला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे। कारण आपण जो उपाय करणार त्याच्यामध्ये असे कुठेही खंडित झालेल्या वस्तू टाकल्या तर त्याचा उपायाला आपल्याला काही चांगलं फळ असं मिळत नाही, म्हणून ह्या गोष्टींची काळजी आवर्जून घेत चला। आणि आता जे आपण विड्याच्या पानावरती जे 3 नाणी ठेवले त्याच्याचवरती आपल्याला ह्या लवंगा आणि वेलची ठेवायचे आहेत। 5 लवंगा आणि 5 वेलची ठेवल्यानंतर आपल्याला ह्याचा एक विडा तयार करायचा आहे। जर तुम्हाला एका पानामध्ये जमत नसेल तर तुम्ही अजून एक पान घेऊ शकतात आणि जर एका पानामध्ये मोठं पान असेल तर त्याच्यामध्ये व्यवस्थित विडा बनला जातो आणि त्याचबरोबर त्याला जे आपल्याला व्यवस्थित कलावाच्या धाग्याने, म्हणजे त्याला मोलीचा धागासुद्धा म्हणतात, लाल धागा असतो, त्याने आपल्याला त्याला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचं आणि असं आपल्याला व्यवस्थित एक विडा बनवून घ्यायचा आहे। जेव्हा आपण हा विडा तयार करत असतो, कलावाचा दोरा बांधत असतो, त्यावेळेस आपल्या मनातली इच्छा बोलायची आहे, म्हणजे आपण कोणत्या इच्छेने हा उपाय करत आहे ते आपल्याला बोलायचं आणि त्याचबरोबर आपलं नाव आणि गोत्र बोलायचं आहे। जर तुम्हाला गोत्र माहिती नसेल तर तुम्ही कश्यप म्हटलं तरीही चालणार आणि ह्या रीती आपल्याला हा विडा तयार करून घ्यायचा आहे।
आणि हा जो आपण विडा तयार केला आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये माता लक्ष्मीचा जर फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या चरणाजवळ आपल्याला ठेवायचा आहे। तिथे हा साधारण तुम्ही एक तास दोन तास ठेवू शकता आणि त्याच्यानंतर जो आहे तो विडा आपल्याला उचलायचा आहे आणि आपल्याला श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं मंदिर असेल तिथे आपल्याला जायचं आहे। जर तुमच्या इथे लक्ष्मीनारायणचं मंदिर नसेल तर तुम्ही रामाच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे किंवा राधाकृष्णाच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे। हीच भगवान विष्णूंचीच रूपं आहेत तर तिथे कोणत्याही मंदिरामध्ये तुम्ही गेले तरीही चालणार आणि ह्यांचंसुद्धा तुमच्या इथे मंदिर नसेल तर एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये गेले तरीही चालणार आहे आणि तिथे गेल्यानंतर जे आहे आपल्याला हे विड्याचं पान तिथे हे विडा जो आपण तयार केलेला तो तिथे आपल्याला अर्पण करायचं आणि तिथे अर्पण करताना माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची की जी पण अप्राप्त लक्ष्मी आहे ती मला प्राप्त झाली पाहिजे, माझ्या घराची माझ्या पतीची माझ्या मुलांची भरभरून प्रगती झाली पाहिजे, आमच्या घरामध्ये धनासंबंधित कधीही कोणत्याही प्रकारच्या कमतरता राहिली नाही पाहिजे, त्याचबरोबर आपल्याला माता लक्ष्मीला आवडणारी लाल फुलं आवर्जून घेऊन जायचे, जर गुलाबाचं फूल मिळालं तर नक्की घेऊन जा, त्याचबरोबर तुम्ही मिठाई घेऊन जाऊ शकतात। तर ही काही उपाय आहे, अगदी साधा आणि सोपा उपाय पण त्याचा प्रभाव एवढा मोठा आहे की आपल्या आयुष्यामध्ये धनासंबंधित कधीही कोणत्याही प्रकारच्या समस्या येणार नाही आहेत, आपल्या धन येण्याचे सगळे मार्ग जे आहेत ते मोकळे होणार आहेत, कारण शुक्रवारी केलेले जे विशेष उपाय असतात त्याचे आपल्याला खूप चांगले असे फळ प्राप्त होत असतं। तर नक्की करून पहा, फक्त करताना पूर्ण श्रद्धेने करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ मिळेल। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।